अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोद्री येथे 25 ते 30 जानेवारी दरम्यान होणार असलेल्या हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज महाकुंभाचे मंगलमय वातावरणामध्ये आज ध्वजारोहण करण्यात आले। हे ध्वजारोहण बापूसिंगजी महाराज पोहरागड, गोपालजी महाराज पाल, सुरेशजी महाराज तेलंगणा, जितेंद्रजी महाराज, श्याम चैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती। तसेच या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला हजारो समाज बांधव उपस्थित होते। या ठिकाणी पंचारती आहे, पंचारती प्रज्वलित करावी। आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन साधू संत एवं सर्वांना सोडून त्या ठिकाणी करावं। फक्त साधू संत विशेष अतिथी आणि अधिकारी यांनी दीप प्रज्वलित करावं। कृपया यानंतर ध्वजारोहणाच्या आध्यात्मिक सोहळ्याला सर्व साधू संत एवं सर्व अधिकारी अतिथी विशेष अतिथी यांनी ध्वजारोहण सोहळ्याला दोन ध्वजा महाभवी प्राणदाता सकळा कुटवी परी सौख्यकारी दुःख हरी दूत वैष्णव गायका दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंता पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उतली बाहु आवेशे लोटला पुढे काळाग्नी कदा कापदे भय ब्रह्मांड वाईले नेनो आवळी दंत पंचे नेत्राग्नी तालिला ज्वाळा भ्रगटे ताडिल्या बळे पश्चदे मरुडले माता क्रेटे कुंडले भरे सुवर्ण का मोठे महाविद्युल्य ते भरे कोटीच्या कोटी वृत्ताने हे पावे उत्तरेकडे मंदांध्रे सारका द्रोण क्रोधे उत्पाडिला बळे आगिला मागुते नेला आला गिरामते मनासे टाकिले मागे गते से तुलना नसे अनुपातुने ब्रह्मांडारी वडा होत जासे तया से तुलना कैसे मंडा भोती वेडे वज्र पुच्छे करो जगे तया से तुलना कैसे ब्रह्मांडे पाहदान से नल कुंचित केशा हाथ वज्र और ध्वजा विराज कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महान जगवंदन विद्यावान गुणी अति चातुर काम काज करवे को आतु प्रभु पोट्याच्या रकण्याकरिता जात असतात। हा सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या या कुंभ मेळावमध्ये एक बंजारा समाजाला चांगला न्याय मिळा। समाजांचे सर्व आम्ही भीमान आहे, हा सेवादास महाराजांच्या वंशातले आहोत। भीमानायकांचे तीन भाऊ आहेत, भीमानायक, हेमानायक आणि खेमानायक। आज भीमानायक हे महाराज कार्यमतम सेवेन उपस्थित छो। हमारे से परिवारे ना माँ भगवान इन प्रार्थना करू छो कि भगवान हमने नाची बुद्धि द सदबुद्धि द सत कार्य करेरो शक्ति द आणि हमारो जग भर हिंदू धर्मेरो झेंडा उभारेरो हमने गाचो शक्ति द अतरा माँ भगवान इन प्रार्थना करतानी मारदी शब्द लालू छू। जय भवानी, जय सेवालाल, जय भगवान रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान जी की, सब साधु संत की जय सेवालाल, जय सेवालाल। तो ध्वजारोहणची सुरुवात आज या ठिकाणी
साधू संतांचे सर्व साक्षीदय या ठिकाणी झालेले आहे आणि 25 ते 30 जानेवारी पर्यंत 6 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे. लाखो भाविक देशभरातून या ठिकाणी येणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातले सर्व साधू संत या ठिकाणी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करतील. एक विरोधी गट आहे की जो सातत्याने टीका करतो की हा संघाचा कार्यक्रम आहे, भाजपचा कार्यक्रम आहे. हा संघाचा किंवा भाजपचा कार्यक्रम आहे तर हा धर्माचा कार्यक्रम आहे. निश्चित आज आपण समाजामध्ये बघतोय, समाजामध्ये विशेष करून जे ख्रिश्चनीकरण चाललेलं आहे, धर्मांतरण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून त्यासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणा, त्याच्या संदर्भात जागृती करण्यासाठी म्हणा, या ठिकाणी धर्म संमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर देशभरातून सर्व धर्मबांधव या ठिकाणी येणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साधू संत देशभरातून या ठिकाणी येणार आहेत. लाखोच्या संख्येमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एका छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचे सगळे धर्मबांधव या ठिकाणी येतील आणि या संदर्भात अनेक साधू संत आहेत ते आपलं मार्गदर्शन प्रवचन व्याख्यान या ठिकाणी देतील. हा कार्यक्रम वादाच्या भवरात आहे. एकंदरीत ते लोक म्हणतात की आमची तिथली जी देवी आहे त्याचं कमीपणा होतो असं म्हटलं जात आहे. मला वाटतं कुठेही ते वाद नाही, विवाद नाही. असतात देशभरात राज्यभरामध्ये 2-5 मुठभर लोक असतील की ते या संदर्भामध्ये बोलत असतील, त्याच्या डोक्यामध्ये राजकारण असेल, परंतु मला वाटतं की हे काम धर्माचं काम आहे, हे देशकार्य आहे, हे धर्मकार्य आहे आणि म्हणून या संदर्भात सर्व समाज एकत्रितपणे एकवटला या ठिकाणी देशभरातून आहे आणि म्हणून 2-5 लोक म्हणत असतील तर त्यांना काही फार महत्त्व देण्याचं कारण नाही. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.